चौल कर्म किंवा चूडाकर्म संस्कार हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे. हा विधी लहान मुलांचे पहिले केस कापण्याचा सोहळा म्हणून ओळखला जातो. प्राचीन काळापासून हिंदू धर्मात या संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संस्काराच्या माध्यमातून मुलांच्या जीवनातील एक नवा अध्याय सुरू होतो असं सांगितलं जातं. त्यामुळे या विधीचं धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व खूप मोठं आहे. या संस्काराच्या वेगवेगळ्या पैलूंना जसं की संस्काराचा उगम, पारंपरिक पद्धती, धार्मिक महत्त्व, सामाजिक दृष्टिकोन, शारीरिक आणि मानसिक फायदे आज आपण पाहणार आहोत. चौल किंवा चूडा म्हणजे शेंडी. डोक्यावर शेंडीच्या चक्राच्या ठिकाणी सहस्रार चक्र असते. तिथे शेंडी ठेवून बाकी केस काढणे याला चौल कर्म किंवा चूडा कर्म असे म्हणतात. उपनयन आणि प्रत्येक विधीमध्ये शेंडीला महत्त्व आहे. चौल संस्काराची परंपरा हिंदू धर्मात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. या विधीचा उल्लेख वेद, उपनिषद आणि धर्मशास्त्रांमध्ये आढळतो. वेदांमध्ये सांगितलेल्या 16 संस्कारांमध्ये चौल संस्काराचा समावेश आहे. या संस्काराच्या इतिहासाचा मागोवा घेतला असता आपल्या समाजात याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिले गेले आहे. चौल संस्काराच्या माध्यमातून लहान मुलांच्या जीवनातील पहिली वस्त्रभूषा केली जाते आणि त्यामुळे मुलाच्या नवीन आयुष्याची सुरुवात आणि शारीरिक तसेच मानसिक विकासाची प्रक्रिया सुरू होते. या संस्काराच्या माध्यमातून शारीरिक स्वच्छता आणि शुद्धता याला प्राधान्य दिले जाते. चौल संस्कार पारंपरिक पद्धतीने करण्यात येते. मुलाच्या जीवनातील पहिल्या 3 ते 5 वर्षाच्या काळात हा संस्कार पार पाडला जातो. हा विधी खास पवित्र ठिकाणी जसे की मंदिरात, नदीकाठी किंवा घरात आयोजित केला जातो. या विधीसाठी एक शुभ मुहूर्त निवडला जातो. संस्काराच्या आरंभाला गणेश पूजन, कलश स्थापन, हवन इत्यादी धार्मिक विधी पार पडतात. त्यानंतर मुलाला नवीन वस्त्र परिधान करून त्याच्या डोक्यावरील केस कापण्याचा सोहळा सुरू होतो. मुलाचे केस एक धार्मिक कर्मकांडानुसार कापले जातात आणि ते केस देवाच्या चरणी अर्पण केले जातात. हे केस कापल्यानंतर मुलाच्या डोक्यावर गंध लावला जातो आणि मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. मुलाचे केस देवाच्या चरणी अर्पण केल्याने त्याच्या जीवनातील सर्व वाईट ऊर्जा, अशुभ प्रभाव दूर होतात आणि त्याच्या आयुष्यात शुभचिंतनाचे आगमन होते. याचबरोबर मुलाच्या माता पितांसाठीही हा एक अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण असतो, ज्या क्षणी ते आपल्या मुलाला एक नवीन प्रारंभ देत असतात. या संस्काराच्या माध्यमातून मुलाच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जेचे शुद्धीकरण होते. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमुळे मुलाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाचा मार्ग खुला होतो. हिंदू धर्मानुसार देवता, ऋषी आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने मुलाचे जीवन शुभ आणि समृद्ध होते. या संस्काराद्वारे मुलाच्या डोक्यावरील केसांची पहिली वाढ कमी केली जाते, ज्यामुळे डोक्यावर नवीन केसांची अधिक वाढ होते. हे केस अधिक मजबूत, गुळगुळीत आणि निरोगी असतात. आयुष्य, बल आणि तेज यांची वृद्धी व्हावी हा या संस्कारामागचा उद्देश असतो. शेंडीमुळे विश्वातील सत्वलहरी ब्रह्मरंध्रातून आत येण्यास सहाय्य मिळते. शेंडीच्या ठिकाणी मेधाशक्ती जागृत झाली की ती कायम तिथेच राहावी आणि मुलांचा विवेक नेहमी जागृत राहावा हा देखील एक चौल कर्म करण्याचा उद्देश सांगितला जातो. या विधीच्या माध्यमातून सामाजिक मूल्ये, परंपरा आणि संस्कार पुढे नेण्याचं काम केलं जातं. मुलाचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आपले आशीर्वाद देतात आणि त्याच्या आयुष्यातील पहिल्या मोठ्या सोहळ्याचा आनंद साजरा करतात. या संस्काराद्वारे कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक आणि मित्र एकत्र येतात आणि या पवित्र सोहळ्याचा आनंद घेतात. हा एक सामाजिक एकत्रीकरणाचा क्षण असतो, जिथे कुटुंबाच्या परंपरा आणि संस्कृतीचं पालन केलं जातं. हा संस्कार पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा 5व्या वर्षी शुभघटिका पाहून करावा. सध्याच्या काळी बहुधा मुंजीच्या वेळी हा विधी केला जातो. बीज आणि गर्भ यांच्यापासून उत्पन्न झालेल्या या बालकाच्या पातकांचा नाश होऊन बल, आयुष्य आणि ओस वृद्धिंगत व्हावे एतदर्थ श्री परमेश्वराच्या प्रीतीसाठी शेंडी ठेवण्याचा हा संस्कार केला जातो. त्यापूर्वी त्याचे अंगभूत श्री गणपती पूजन, पुण्यवाचन, मातृका पूजन आणि नांदी श्राद्धन केलं जातं. काही लोकांचा असा समज असतो की चूडाकर्म म्हणजे जावळ काढणे, पण जावळ काढणे म्हणजे चौलकर्म नाही, कारण जावळ काढताना शेंडी ठेवत नाही आणि शास्त्रानुसार मुलगा असल्यास 6, 8, 10 इत्यादी सममासात तर मुलगी असल्यास 1, 3, 5 इत्यादी विषम मासात जावळ काढले जाते. रूढीप्रमाणे बाळ 1 वर्षाचे होते त्या सुमारे त्याचे जावळ काढतात. त्यावेळी डोक्याच्या पुढच्या भागावर थोडेसे केस ठेवतात.
एक वर्षाच्या आत जावळ काढले पाहिजे, नाहीतर 3 वर्ष जावळ काढता येत नाही अशी अनेकांची समजूत आहे, पण त्यास शास्त्राधार नाही। 3 वर्षापर्यंत केव्हाही सममासात योग्य दिवस पाहून जावळ काढले तरी चालते। तुम्हालाही चुडाकर्माविषयीची माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा।